Good morning, Sahyadri, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहतात न्यूज 24. सह्याद्री घेऊत महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात. नवी मुंबईतील DY पाटील रुग्णालयाच्या गेटवर काल रात्री 3:15 सुमारास 3 अनोळखी इसमांनी एका रुग्णवाहिका चालकाला चाकू भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना उभारठा गटाच्या माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडूप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका बसलाय. मराठवाड्यातील 47,109 हेक्टरवरील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असल्याचे समोर आलंय. पुण्यातील 21 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. वाघोली येथील एका महाविद्यालयामध्ये तो शिकत होता. येथील एका हॉस्टेलमध्ये राहत होता महेश डोके असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी देहू आळंदी पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्यांच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. अंतरवाली सराट येथे उपोषणस्थळी झालेल्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रेला पुन्हा एकदा पोलिसांकडून अटक करण्यात आली. न्यायालयाने 2 डिसेंबर पर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता यावर मनोजरंगे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात दिनांक 25 ते 27 नोव्हेंबर या दरम्यान वादळी वारा व गारपीट तर कुठे अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार संबंधित विभागाचा अंदाज खरा ठरला असून विदर्भात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान खरीप हंगामातील धान शेवटच्या टप्प्यात व मळणीत धडाक्या सुरू असताना 2 दिवस भंडारा जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील धान पीक व भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. एकीकडे ढगाळ वातावरणाने निर्माण झालेल्या रोगराईच्या सावटाने शेतकरी हतबल झालेत, तर दुसरीकडे हाताशी आलेले पीक हिरावून घेतले जात असताना 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दृश्य आहे. निसर्गाचा लहरीपणाचा अवकाळी पावसा फटका बसल्याने शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. अवकाळी पावसाने खूप हा नुकसान झालेला आहे. तरी मी सरकारला विनंती करतो की त्यांनी तात्काळ पंचनामे करून भंडारा जिल्हा हा दुष्काळ घोषित करावा. उत्तराखंडातील उत्तरकाशी इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली. या बोगद्यात 41 कामगार अडकले होते, त्यांना 17 दिवसांनी सुटका करण्यात आली. बोगद्यातून बाहेर आलेल्या 41 कामगारांसाठी आणखीन एक दिलासादायक बातमी आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी मजुरांसाठी मदतीची घोषणा केली. प्रत्येक मजुराला 1,00,000 रुपयांची मदत मिळणार आहे. चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वे गाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाली. जवळपास 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती मिळतीय. या सर्व 40 प्रवाशांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. राज्यात 2 दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 48 तास राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यासह देशातही पावसाचा अंदाज आहे. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच संपते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.